मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता ठाकरे गट आक्रमक झालाय. खासदार संजय राऊत भांडूप पोलीस स्टेशनला दाखल झालेत तर भांडूप पोलीस स्टेशन बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवींना अटक करण्यात आली. भांडूप मधल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी मेळाव्यामध्ये दत्ता दळवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्यावेळेला त्यांनी अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना आज सकाळी भांडूप पोलिसांनी अटक केली. दत्ता दळवींजी यांच्यावरती खोटे खोटे आरोप लावून कुठे ना कुठे अडकवायचं कारण याच्या मागे एकच आहे की दत्ता दळवी मिंदे गटात सामील झालेले नाहीये. नको ते आरोप, नको ते माणसांना आमचं पकडलं जातं हे खूप चुकीचं आहे. तुमच्या राज्यामध्ये तुम्ही काही करू शकता का? असं नाहीये. सोडातच राजकारण आहे. दत्ता दळवीने जे भाषण केलं त्यात काही शिवीगाळी केलेली नाही, तरी सुद्धा हे मिंदेगड त्यांच्यामध्ये सामील होत नाही म्हणून त्यांच्यावरती आरोप टाकत आहेत. विकासाचा ध्यास म्हणजे